जोरदार प्रयत्न सुरू आहे. घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करणं अत्यंत चुकीचं असल्याचं भाजपचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बाजार चालला आहे हे म्हणणं मला वाटतं आपल्या लोकप्रतिनिधींवरती आमदारांच्या वरती गैरविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे. आणि जे कोण लोक आरोप करत आहेत ते बहुतेक घोड्यांच्या कळपामध्ये राहत असावेत असं मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की मी शेतकऱ्यांच्या चळवळीतला एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि राज्यातला शेतकरी बांधावरचा शेतकरी खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी करत आहे असं मी मानतो.